तो जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकाचा विषय आहे, तो मी त्यांच्याशी चर्चा केली. तिथून मी ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोललो, दीपकबाईंशी पण बोललो, आणि ते 2000 शिक्षक म्हणजे आपल्याकडे आवश्यकता आहे, आणि 750 काहीतरी परवा बदलून गेलो, मला त्याने आकडा दिला 725 आणि 5 जॉईन झाला. गंभीर बाब आहे, मला काल 2 दिवसातल्या प्रवासात माझ्या लक्षात आलं. मी सिंहांशी भेटलो, त्यांच्याकडनं चर्चा केली, मी महाराष्ट्रातल्या माझ्या नेत्यांशी बोललो, मंत्र्यांशी बोललो. मला कदाचित माहीत असेल, मी जेव्हा संध्याकाळी बोललो तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की समोर जवळजवळ या पुढील महिन्याभरामध्ये आपण 80% शिक्षक भरणार आहोत कुठल्याही परिस्थितीत, आणि त्याचा जी आर आम्ही रात्रीपर्यंत काढतो. त्याचा जी आर रात्री आला, मला कधी मिळाला की परवा मी देतो. त्याचा रात्री जी आर पण आला, त्याच्या कॉपीज काढून देतो संपूर्ण. पण सरकारने काल त्याचा जी आर काढला, आणि आता असं ठरवलंय की जेवढे शिक्षक आवश्यक आहेत त्याच्या 80% शिक्षक तातडीने या महिन्याभरात भरावे, आणि कुठलीही शाळा शिक्षकाशिवाय असणार नाही याची काळजी माझं सरकार घेणार आहे. त्यासाठी मी पूर्ण फॉलो CEO आणि महाराष्ट्राचे दोन्ही मंत्री यांच्याशी करत होतो. रात्री त्यांचा जी आर आला, तो पण मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यात नवीन पॉलिसीप्रमाणे आता शिक्षक भरतीमध्ये जी आरमध्ये काही मुद्दे आहेत तुम्हाला आणखी स्पष्ट होते, परंतु काही नियम कडक करण्याच्या दृष्टीने सरकार विचार करते, काही प्रयोग करते. एकदा भरती जिथे तुमची झाली तर तिथून तुम्हाला एकदम अपरिहार्य कारण नसेल तर रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला तिथून कुठेही जाता येणार नाही त्या जिल्ह्यात. मला वाटतं कोकणाची एक समस्या अशी होती की बाहेरची लोक येतात, 3 वर्षात बदल्या करून जाते, याच्यावरती हा रामबाण उपाय आहे. तुम्हाला जर तो जिल्हा नको असेल तर तुम्ही परत परीक्षेला सांगणार. त्यामुळे अशा प्रकारची कडक उपाययोजना सरकार करते. त्याचा जी आर पण निघाला तुम्हाला परंतु अशा उपाययोजना करण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे, आणि महिन्याभरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ मी काल CEO शी बोललो, 1200 शिक्षकांची तातडीची गरज आहे. त्या 1200 पैकी 80% शिक्षक हे महिन्याभराच्या आत आपण रिक्रूट करू अशी त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. मी हे मुद्दाम हा विषय तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत नेतो की जो काही पॅनिकनेस क्रिएट झालेला आहे या शाळा शिक्षण बदलण्याच्या विषयी थोडा कमी व्हायला मदत होईल, आणि सरकार या विषयावरती गांभीर्याने बघते आहे. किंवा त्याला बघायला आम्ही भाग पाडतो हे खरं म्हणजे तुमच्या माध्यमात. जी आरची त्याचं डिटेलिंग आहे, जी आर आणि जी आर आहे त्याचा तो त्यांनी जी आरचं सगळं डिटेलिंग आहे ते सगळं तुम्हाला वाचून दाखवतो. पण याच्यामध्ये प्रामुख्याने पूर्ण महाराष्ट्रातलं जी आर आहे, मी तुम्हाला मी कॉपीज देतो त्यामुळे तुम्हाला आणखी डिटेल सांगतो. प्रामुख्याने 2-3 ठळक मुद्दे मी तुम्हाला सांगितले. तातडीची गरज होती, महिन्याभरामध्ये जे काही कमी आहेत 70-80% शिक्षक भरले पाहिजे. पुढची आमची अडचण अशी होती की भरले तरी ते परत जातात, ते जाऊ नयेत, म्हणून त्यांच्यात काही निर्बंध असावेत आणि ते निर्बंध पाळले नाहीत तर त्यांनी पुन्हा परीक्षेला सामोरं जावं. अशा प्रकारची कार्य काल रात्रीच मी CEO आम्ही बरोबरच होतो या राहा. आता ह्याच्यात जर डिटेलिंग ह्याच्यात काय त्रुटी आहेत किंवा आणखीन काय करताय तर CEO साहेब मला म्हणले की मी हे सगळं सकाळी आणखीन डिटेलिंग करतो, परत आपण बसू. जिल्ह्याच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दृष्टीने आपल्याला आणखीन काय वाटलं आहे सर तर ते करू, आणि लवकरच यासंबंधी दोन्ही पालकमंत्री यांचे इकडचे तिकडचे आणि मुंबईतले मंत्री यांच्याबरोबर बैठक घेण्यासाठी माझा आग्रह आहे. मी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पण या माझा कार्यक्रम सुरू आहे, सव्वीसची सभा झाली की मी त्या ठिकाणी जाणार आहे. नारायणराव राणेसुद्धा सव्वीसच्या कार्यक्रमाला, या सगळ्यांच्या कानावर या गोष्टी घालून त्यासंबंधी
तातडीने उपाय करणे, ठोस काहीतरी या विषयामध्ये करण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून हा एक विषय तुमच्याकडे तुमच्या जी आर एस देतो, याच्यात अनेक त्रुटी असू शकतील, माहिती आपण घेऊ, कारण तो रात्रीच आला 1:30 वाजता. तुम्हाला